Hello dear students, today we are going to learn unit number 4 where we have to study literary devices. These literary devices are also called literary terms. I already mentioned what is literary term in the last semester. You are very well acquainted with literary terms. Last semester we had 5 literary terms. In this video today we will focus on 2 literary terms. So without delaying, let us move on towards literary terms. As I already mentioned, it is in your same 2 unit number 4. So the first literary term is caesura. What is mean by caesura, friends? Caesura is a break or a pause within a line of poetry, indicated by punctuation and used to emphasize meaning. Let us understand the meaning first of all, because understanding meaning is very important part for us. Okay. So it is a break or a pause. Break or a pause. Break manje thamne. Pause manje thamne. Within a line of poetry. Ekadi line jeva apan bolto. Whenever we utter a line, whenever we pronounce a line, we take a little break, we take a little pause. एक छोटा सा pause घेतो, एक छोटा सा break घेतो, आणि तो ही एकाच line मध्ये, दोन line मध्ये नाही, दोन line मध्ये तर obviously whenever there is full stop, that time we will take a pause. But what happens here? We have to take a pause in a line. एकाच line मध्ये एक पॉज येणं, म्हणजेच लाईन वाचता वाचता आपण थोड्या वेळाचं थांबणं आणि पुन्हा लाईन अजून स्टार्ट करणे, याला सेझुरा असं म्हणतात. एवढं सोपं आणि साधी अशी मिनिंग आहे. लेट अस सी वन्स अगेन. इट इज अ ब्रेक ऑर अ पॉज. एक पॉज आहे, पॉज. पॉज म्हणजे थोड्या वेळासाठी थांबणे. विद इन अ लाईन, एकाच लाईन मध्ये घेतलेला पॉज, बोलता बोलता एकाच लाईन मध्ये घेतलेला पॉज ऑफ पोएट्री. पोएट्रीचाच फक्त, तर प्रोजचा नाही. It always indicated by punctuation. तर कॉमा असेल, सेमी कोलन असेल, कोलन असेल, कुठला तरी एक पंक्चुएशन मार्क्स असेल. Why it is used? For what it is used? So it is used to create an effect. It is used to emphasize the meaning. जेव्हा एखादी कविता या प्रकारे वाचली जाते तेव्हा त्याचा emphasize जो आहे, त्याचा त्याच्यावर भर दिला जातो, स्ट्रेस दिला जातो, आणि तो स्ट्रेस जो आहे तो रीडरच्या मनामध्ये घर करून येतो. दॅट इज वाय सेझुरा इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट वी कॉल स्ट्रेस अँड अनस्ट्रेस व्हाईल स्पीकिंग, दो इट इज स्पीच, दो इट इज पोएट्री, बट दिस सेझुरा इज कन्सर्न्ड विथ ओनली पोएट्री, नॉट प्रोज, नॉट स्पीच. So this is for the meaning. Let us see the meaning once again. It is a break. हा एक ब्रेक आहे, हा एक पॉज आहे छोटासा, की जो एका कवितेच्या लाईन मध्ये येतो, एकाच लाईन मध्ये पॉज येतो, म्हणजे दोन तुकडे होतात. फॉर एक्झाम्पल ब्रेक दिला जातो लाईन वाचता वाचता, आणि हा एक पंक्चुएशन मार्क्स असतो मध्यामध्ये, आणि एम्फसाइज एक मिनिंग सोडून जातो हा. लेट अस फोकस ऑन अनदर पार्ट. Now see, पुन्हा आपण सेझुराचे मीनिंग वाचूया, मीनिंग बघूया. लेट अस फोकस ऑन द मीनिंग अगेन. सेझुरा इज अ कम्प्लीट पॉज इन अ लाईन ऑफ पोएट्री ऑर इन अ म्युझिकल कंपोजिशन, हे आताच आपण बघितलेलं आहे. अँड हिअर फ्रेंड्स, टू लाईन्स आर गिवन हिअर. इथं दोन लाईन्स इथं दिलेल्या आहेत. एक आहे पहिलं एक्झाम्पल, लेट अस सी.
टू ईर दॅट इज एरर इज ह्युमन. चुका करणं हे मनुष्याचं लक्षण आहे. नाऊ धिस इज यू कॅन सी हिअर धिस इज द सेमिकोलन यूज्ड वेअर वी हॅव टू टेक द पॉज. आपण याला असं नाही वाचू शकत टू एरर इज ह्युमन टू फॉरगिव डिवाईन. वी कॅन नॉट रीड धिस लाईक हाऊ वी हॅव टू रीड धिस टू एरर इज ह्युमन टू फॉरगिव डिवाईन. बघा ह्या लाईनमध्ये आपण दोनदा थांबत आहोत. पहिलं टू एरर इज ह्युमन पॉज टू फॉरगिव डिवाईन म्हणजे चुका करणे हे माणसाचं लक्षण आहे आणि क्षमा करणं हे देवाचं लक्षण आहे डिवाईन. अलेक्झांडर पोप एका त्यांच्या कवितेमध्ये असं म्हणतात दॅट इज द लाईन ॲज अन एक्झाम्पल टेकन हिअर फॉर सेझुरा. लेट अस फोकस ऑन अनदर एक्झाम्पल. नाऊ धिस एक्झाम्पल इज नॉट कम्प्लीट ओवर हिअर. टू बी ऑर नॉट टू बी टू बी पॉज टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. सो हिअर टू बी पॉज ऑर नॉट टू बी पॉज दॅट इज द क्वेश्चन. सो हिअर अगेन टू पॉजेस आर देअर. होप यू आर गेटिंग मी. ओ व्हॉट इज द व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ सेझुरा फॉर व्हॉट सेझुरा इज यूज्ड. Let us see. It breaks the monotonous rhythm of line and forces reader to focus on meaning of the phrase preceding caesura. Manjas ekadi kavita apan vasto whenever we read a poem so the flow is same. Suppose for example ethun eka vyaktine gaadi sodli vargavarun 40 km cha speed ne ani ti nagpur paryant pohoche paryant 40 cha speed hai. No pause, no break, no up, no down. How it will feel? It will feel bored. A caesura give pauses, caesura give breaks where reader focuses, reader is forced to get the meaning of that particular phrase, and as well as reader gets interest in this particular bit. See the next one. It creates, we are going to learn this one, let me show you this one. It creates dramatic or ominous effect, dramatic effect. म्हणजे जेव्हा अशा प्रकारे आपण पॉज देतो तेव्हा ड्रामॅटिक इफेक्ट एक पोएम मध्ये येतो. का? कारण डायलॉग म्हणताना सुद्धा अशा प्रकारे पॉजेस येतात. व्हाइल डिलिव्हरिंग डायलॉग वी टेक पॉजेस, सच पॉजेस. यू हॅव वॉच्ड सो मेनी ड्रामाज and you have seen pauses in their dialogues. Adds an emotional and theatrical touch to a line. Here ata second and third is very same. Helps convey depth to the sentiments. Now this is very important. Helps convey depth of the sentiment. Whenever writers want to express himself at that time he focuses on a particular thing. He wants to highlight some of the things, and that is why it says that it conveys the depth of the sentiments. Ekada kavi jeva kavita lihito to hrudayacha kholitun lihito, from the bottom of his heart he or she writes the poem, and he wants to convey that. And caesura is making the effect. सेझुरा इज कन्वेईंग द डेप्थ ऑफ द सेंटिमेंट. त्याच्या भावनाच्या खोलीपर्यंत सेझुरा देतो असं रायटरला म्हणायचं आहे. सो यू कॅन सी ओवर हिअर अगेन. पुन्हा एकदा तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय की बघा. टू एरर इज ह्युमन पॉज टू फॉरगिव डिवाईन टू बी पॉज or not to be pause that is the question. Here this pauses makes effect. So I hope you have got caesura, you understood caesura. Let us turn towards the next
फिगर ऑफ स्पीच दॅट इज पॅराडॉक्स. पॅराडॉक्सला मराठीमध्ये विरोधाभास असं सुद्धा म्हणतात. देर इज अ मीनिंग, देर इज अ नेम, अल्टरनेटिव्ह नेम फॉर पॅराडॉक्स इन मराठी, दॅट इज विरोधाभास. इन इंग्लिश देर आर टू टाईप ऑफ फिगर ऑफ स्पीच, दॅट इज पॅराडॉक्स ॲज वेल ॲज अँटीथेसिस. लिटल स्लाइट डिफरंट इज देअर इन बिटवीन देम. इन अँटीथेसिस टू ऑपोजिट आयडियाज आर नॅरेटेड इन अ सिंगल लाईन, अँटीथेसिस. बट इन पॅराडॉक्स अगेन टू ऑपोजिट आयडियाज आर नॅरेटेड इन अ सिंगल लाईन, बट टू ऑपोजिट वर्ड्स, टू ऑपोजिट आयडियाज आर एक्सप्रेस विच आर अनबिलीवेबल. इन अँटीथेसिस बिलीवेबल आयडियाज आर एक्सप्रेस्ड. इन पॅराडॉक्स अनबिलीवेबल आयडियाज, समटाइम वी थिंक दॅट नो 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 इट इज अनबिलीवेबल दॅट इट कुड बी कॉल्ड पॅराडॉक्स. जेव्हा दोन गोष्टी, विरोधी अपोजिट गोष्टी, एका कवितेच्या एक किंवा दोन ओळींमध्ये दर्शवले जातात, दोन अपोजिट वर्ड्स आहेत, दोन अपोजिट आयडियाज आहेत, की जे अनबिलीवेबल आहेत, आपल्याला पटत नाही की असं कसं असू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ही इज वाईज अँड डल, ही इज वाईज अँड डल. तो वाईज सुद्धा आहे, वाईज म्हणजे क्लेवर सुद्धा आहे, हुशार आहे, आणि डल, डल म्हणजे ढ सुद्धा आहे. म्हणजे एकच व्यक्ती हुशारही आणि ढ म्हणजे कमी हुशार नाही राहू शकत. एक तर तो हुशार राहील, मीडियम राहील, किंवा कमी हुशार. बट दीज आर अनबिलीवेबल आयडियाज, बट सम व्हॉट, सम एक्सटेंट दे आर ट्रू, दॅट इज कॉल्ड पॅराडॉक्स. लेट अस सी वन बाय वन. पॅराडॉक्स इज अ स्टेटमेंट दॅट अपियर्स ऑन द सर्फेस टू बी कॉन्ट्रडिक्टरी ऑर इम्पॉसिबल, बट इट इज ऍक्च्युअली अ ट्रूथ. आताच मी सांगितलेलं तुम्हाला की लेट अस फोकस ऑन हिअर, आपण बघूया. इट इज अ स्टेटमेंट दॅट अपियर्स ऑन द सर्फेस टू बी कॉन्ट्राडिक्टरी. कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे अपोजिट. एकतर तो कॉन्ट्राडिक्टरी आहे, अपोजिट आहे, आणि इम्पॉसिबल सुद्धा आहे, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आहेत. बट इट इज ऍक्च्युअली ट्रूथ. पण ह्या गोष्टी ट्रूथ सुद्धा राहू शकतात, म्हणजे इट इज ऍक्च्युअली ट्रूथ, म्हणजेच हे ट्रूथ आहे. जरी ह्या गोष्टी कॉन्ट्राडिक्टरी असल्या तरी त्या ट्रूथ आहेत. मी एक एक्झाम्पल इथं शो करतोय, लेट मी शो यू वन एक्झाम्पल, नंतर आपण हे बघूया. हे बघा आता इथं पॅराडॉक्स. वॉर इज पीस, युद्ध हीच शांतता आहे. आता युद्धानंतर कधी शांतता होऊ शकते का? नाही. युद्ध म्हणजे शांतता का? नाही. युद्ध म्हणजे अनागोंदी, युद्ध म्हणजे कॅओस. बट एकदा युद्ध संपल्यानंतर जिकडे तिकडे शांतता निर्माण होणार आहे. म्हणून वॉर इज पीस, फ्रीडम इज स्लॅवरी. ह्या दोन गोष्टी अपोजिट आहेत. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, स्लॅवरी म्हणजे गुलामगिरी. तर फ्रीडम आणि स्लॅवरी दोन्ही गोष्टी अपोजिट आहेत, पण एकाच लाईन मध्ये लिहिलेल्या आहेत की ज्या आपल्याला फ्रीडम इज स्लॅवरी, स्वातंत्र्य हीच गुलामगिरी आहे. आता असं कसं होऊ शकते? पण असं होत आहे ना, आपल्याला दिसते ना लोकशाहीमध्ये. सो हिअर कॉन्ट्रडिक्टरी आयडियाज, अपोजिट आयडियाज विच आर अनबिलीवेबल, विच लुक्स इम्पॉसिबल, बट दे आर सम वॉट, सम एक्सटेंट दे आर ट्रू. अशा प्रकारे हा पॅराडॉक्स आहे. आपण पुन्हा इकडे वळूयात. इट इज अन एक्सटेंडेड ऑक्सिमोरॉन. ऑक्सिमोरॉन इज ऑल्सो फिगर ऑफ स्पीच. आय विल टेल यू अबाउट ऑक्सिमोरॉन लेटर. अँड अन ऑक्सिमोरॉन इज लाईक सेम. ऑक्सिमोरॉन हॅज अपोजिट वर्ड्स शोन इन अ लाईन. And an oxymoron where the opposing words or ideas do not appear side by side. Oxymoron madhe ja ideas ahet, ja don opposite ideas ahet, tya side by side yet nahi, mhanje javar javar yet nahi, tya dur dur yetil. Let us see. So ignorance is strength. Ignorance mhanje ignorance mhanje kay mhanu apan tyala अज्ञान. स्ट्रेंथ म्हणजे ताकद. अज्ञान ही ताकद नाही राहू शकत. बट इट इज रिटन टू अपोजिट आयडियाज विथ अनबिलीवेबल. माय विकनेस इज माय स्ट्रेंथ. माय विकनेस इज माय स्ट्रेंथ. माझी विकनेस म्हणजे माझा कमजोरपणा. स्ट्रेंथ म्हणजे ताकद. माझा कमजोरपणाच माझा ताकद आहे. हिअर अगेन टू अपोजिट आयडियाज विच आर सम व्हॉट यू कॉल दी अपोजिट अँड अनबिलीवेबल. Now these two examples are given here from your textbook. Tumcha textbook madle ha ek example ani ha ek example. He don examples dilele ahet. Apan baghuya. Pahila example apan baghuya.
पहला जो एग्जाम्पल आहे द फर्स्ट एग्जाम्पल इज गिवन फ्रॉम जॉर्ज ऑलवेस सॉरी जॉर्ज ऑरवेल्स एनिमल्स फॉर्म. एनिमल फॉर्म नावाची एक कादंबरी आहे जॉर्ज ऑरवेलची. ही सायन्स फिक्शन आहे. इट इज सायन्स फिक्शन अँड ही सेज ऑल एनिमल्स आर इक्वल. सगळे प्राणी सेम आहेत बट सम आर मोर इक्वल दॅन अदर्स. पण काही काही जास्तच इक्वल आहेत दुसऱ्यांपेक्षा. नाव दिस टू टू आयडियाज हा जो हा एक लाईन आणि ही दुसरी लाईन दिस टू सॉरी दिस इज द फर्स्ट लाईन अँड दिस इज द सेकंड लाईन. ऑल एनिमल्स आर इक्वल. सगळे एनिमल्स सारखे आहेत बट सम एनिमल्स आर मोर इक्वल दॅन अदर्स. पण काही काही दुसऱ्यांपेक्षा जास्त इक्वल आहेत. सो हियर टू कॉन्ट्रडिक्टरी आयडियाज. ह्या सुद्धा दोन अपोजिट कॉन्ट्रडिक्टरी आयडियाज. म्हणजेच इथं बोलणं जे आहे ते अपोजिट आहे. इम्पॉसिबल वाटतंय. दॅट इज बाय इट इज पॅराडॉक्स. सो दिस इट कुड बी आस्क इन एक्झामिनेशन. ही तुमच्या एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते. ही लाईन कुठली आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकते. इट कुड बी आस्क इन एक्झामिनेशन फ्रॉम वेअर इट दिस लाईन इज टेकन. ऑल एनिमल्स आर इक्वल बट सम आर मोर इक्वल दॅन अदर्स. सो यू हॅव टू राईट जॉर्ज ऑलवेस जॉर्ज ऑरवेल्स एनिमल फॉर्म. हियर अगेन लेट अस फोकस ऑन द सेकंड एक्झाम्पल. आय मस्ट बी क्रुएल टू काइंड. नाव देर इज अ लेजेंडरी ड्रामाटिस्ट. लेजेंडरी ड्रामाटिस्ट विलियम शेक्सपियर हॅज रिटन फोर ग्रेट ट्रॅजेडीज हॅमलेट ऑथेलो किंग लियर अँड मॅकबेथ. आउट ऑफ दॅट दिस हॅमलेट इज देअर. अँड फ्रॉम हॅमलेट हॅमलेट ह्या ड्रामामधून एक ओढ घेतली एक लाईन घेतलेली आहे. ही बघा एक डायलॉग घेतलेली आहे. आय मस्ट बी क्रुएल टू बी काइंड. आय मस्ट बी क्रुएल. क्रुएल म्हणजे क्रूर आणि काइंड म्हणजे दयाळू. क्रूर हिंसा हिंसा अंगीकारणारा. आय मस्ट बी क्रुएल टू बी काइंड. मी दयाळू होण्यासाठी क्रूर होणं आवश्यक आहे असा याचा अर्थ होतो. सो हियर आता क्रुएल आणि काइंड ह्या दोन्ही गोष्टी अपोजिट आहेत. अनबिलिव्हेबल आहेत. एकच व्यक्ती क्रुएल आणि काइंड सुद्धा होऊ शकत नाही. इट इज समवॉट अनबिलिव्हेबल पण इट इज समवॉट ट्रू ऑल्सो. कसं समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही होमवर्क करत नाही आहात. तुमचा टीचर छडी घेतो आणि तुम्हाला मारतो म्हणजे क्रूर होतो. क्रुएल क्रुएल ही बिहेव्स लाईक क्रुएल. टू बी काइंड नंतर मग तो म्हणतो अरे बेटा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला लागणार नाही. तुमच्या भल्यासाठीच करतो. दॅट इज वाय क्रुएल टू बी काइंड. तुमची आई जेव्हा तुमच्याकडून एखादी गोष्ट घडते वाईट गोष्ट घडते तुमच्याकडून चूक घडते तेव्हा ती क्रुएल म्हणजे तुम्हाला मारते. क्रुएल बट ॲट द सेम टाइम शी इज काइंड. तिच्या एवढं काइंड कुणीच नाही आहे. सो हियर टू अपोजिट वर्ड्स विच आर कॉन्ट्रडिक्टरी. एकाच व्यक्तीमध्ये दोन गुण राहू शकत नाही बट सम वॉट दे आर ट्रू. दॅट इज कॉल्ड पॅराडॉक्स. याला पॅराडॉक्स असं म्हणतात. तर आपण ह्या दोन लिटरी टर्म्स आज बघितलेल्या आहेत. द फर्स्ट वन वॉज लेट सी द फर्स्ट वन वॉज सेजुरा. सेजुरा 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 म्हणजे मी समअप करतोय. सेजुरा म्हणजे एक पॉज आहे छोटासा ब्रेक आहे एका लाईनमध्ये पोएट्रीच्या तो येतो. आणि पंक्चुएशन मार्क्स नेहमी असतं. जसं की हा एक पंक्चुएशन मार्क्स आहे. बघा हा एक पंक्चुएशन मार्क्स आहे. हा एक पंक्चुएशन मार्क आहे. आणि इथं टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. इथं जिथं जिथं पंक्चुएशन मार्क्स आहे तिथे तिथं आपण एक पॉज घेतो. वी हॅव टू टेक पॉज. दीज आर द फंक्शन्स. अँड इन पॅराडॉक्स आय ऑलरेडी टोल्ड यू इट इज द स्टेटमेंट दॅट अपियर्स ऑन द सर्फेस कॉन्ट्रडिक्टरी अँड इम्पॉसिबल. इट लुक्स कॉन्ट्रडिक्टरी इट लुक्स इम्पॉसिबल बट ॲक्च्युली इट इज ट्रूथ. And these are some of the examples highlighted over here. With this, we stop here. Thank you very much for watching this video. We will meet again in the next lecture. We will extend it. We have to learn again three literary terms. These two literary terms, caesura and paradox, are over. We will meet in the next lecture. Thank you for watching it. And again, let me tell you, if you have any question regarding this, any query regarding this, you can ask me in a comment box or in our Google Classroom or WhatsApp. Group. Thank you very much.